आज आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा गुणधर्म हा जो आपण पाहिला त्याच्यावर आधारित सरासरीचे 1.1 आपण पाहू. आता या गुणधर्मामध्ये आपण काय पाहिलं की थोडक्यात आपण जरा आठवू काय बघितलं तर कोणत्याही दोन त्रिकोण क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेतलं तर ते त्यांच्या संगत पाया उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर इतके असते. हा मूळ गुणधर्म आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या तीन अटी आपण पाहिल्यात पहिल्या अटीमध्ये दिलेल्या दोन त्रिकोणाचा पाया समान असेल त्याच्या उंचीचं गुणोत्तर घेतले, उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणाचं पायाचं गुणोत्तर घेतो त्याचे क्षेत्रफळ बरोबर, आणि पाया पण समान आहे उंची पण समान आहे तर आपण त्या दोन्ही त्रिकोण क्षेत्रफळ समान आहे असं म्हणतोय, किंवा त्या दोन्ही त्रिकोणाचं गुणोत्तर एकास एक आहे असं आपण म्हणतोय. तर आपण सरासरीचे 1.1 कशा पद्धतीने आहे तो पाहू. पहिलं उदाहरण प्रकरण प्रश्न पहिला काय दिलाय तर एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. म्हणजे जर तुम्हाला येताना दोन त्रिकोण दिल्यात पहिल्या त्रिकोणाचा पाया दिला तुम्हाला 9 उंची दिल्या 5 म्हणजेच समजा आपण पहिल्या त्रिकोणाचा पाया आपण बी वन म्हणला तर तो पाया बी वन किती दिलाय 9. आता उंची पहिल्या त्रिकोण उंची काय दिल्या 5 त्याला आपण याच्यावर मांडणे 5. आता आपण दुसऱ्या त्रिकोणाकडे जाऊ दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया बी टू मांडला तर आपण पाया किती घेणार 10 आणि त्याची उंची जर आपण काय म्हणली एच टू मांडली तर ती उंची किती येणार दुसऱ्या त्रिकोणाची 6. मग आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा जो मूळ गुणधर्म आहे गुणोत्तराचा तो आपण वापरणार. आपल्याला हे लिहिणं आवश्यक आहे गुणधर्म परीक्षेमध्ये सांगत असताना आपल्याला सोडत असताना गुणधर्म लिहिणं आवश्यक आहे. डायरेक्ट आपण काय गुणधर्म शिकलो तो मांडण्यापेक्षा तो गुणधर्म कोणता आहे हे मांडणं जास्त महत्वाचं आहे. बघा दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराच्या गुणधर्मानुसार हे असं वाक्य टाकलं तर तो गुणधर्म काय आहे ए वनचे देतो की तो पाया पण भिन्न आहे उंची पण भिन्न आहे दोन्ही त्रिकोणाचा पाया पहिल्याचा 9 आहे दुसऱ्याचा 10 म्हणजे भिन्न आहे. दुसऱ्याचं उंची पहिली उंची 5 आहे दुसऱ्या उंची 6 आहे म्हणजे दोन्हीचा पाया पण समान आहे आणि उंची पण समान आहे. म्हणजे पहिला गुणधर्म मूळ गुणधर्म वापरणार ए वनचे रेटू बरोबर काय बी वन गुणिले एच वन भागिले बी टू गुणिले एच टू. आता बी वन किती आहे आता आपण त्या पद्धतीने मांडले त्यामुळे डायरेक्ट मांडायचं कसं मांडायचं 9 गुणिले म्हणजे एच बी वन गुणिले एच वन म्हणजे 9 गुणिले 5 तसंच 10 गुणिले 6. आता इथे काय करायचं आपण भाग करायचं तर भाग काय लागते बघा इथे 5 म्हणून 10 ला भाग लागते 5 1 5 5 गुणे 10 त्याच पद्धतीनं 6 आणि 9 हे 3 पाढ्या आहेत म्हणून आपण काय म्हणतात 3 × 6 आणि 3 × 9 म्हणजे वरती अंश गुणाकार किती होणार 3 × 1 = 3 2 × 6 2 × 4 म्हणजेच आपलं उत्तर काय आहे ए वनची रेटू बरोबर 3/4 ही उभी मांडणी झाली. जर तुम्हाला आडी मांडणी करायची असेल तर ती कशी करणार ए वन आस ए टू बरोबर 3/4 हे झालं त्या गुणोत्तराचं आडवण आता आपण सरासरीमधलं तिसरं उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण आपण बघितलं जे आपण ह्या गुणधर्म आधारित होतो जे मूळ गुणधर्म आधारित होतो आता जे तिसरं उदाहरण आहे तर आता हा त्रिकोण त्रिकोण याच्यामध्ये मूळ त्रिकोण उल्लेख केलेल्या प्रश्नामध्ये प्रश्न वाचतो मी आकृतीमध्ये म्हणजे म्हणते आकृतीमध्ये रेख पी एस लंब आर क्यू म्हणजे हा पी एस हा आर क्यू ला लंब आहे तसंच रेख क्यू टी लंब पी आर हा क्यू टी हा पी आर ला लंब आहे ठीक आहे. क्यू टी दिला जर आर क्यू बरोबर 6 हा आर क्यू 6 दिला आहे त्याचप्रमाणे पी एस पी एस ही उंची 6 दिलेली आहे पी आर हा 12 दिलेला आहे आणि तर क्यू आर काढ. आता आपण या गुणधर्माकडे गेलो तर या गुणधर्मा आधारे तुम्हाला जर विचार करायचा म्हणला तर तुम्हाला हा प्रश्न सोडवणं खूप अवघड आहे कारण तुम्हाला इथं क्षेत्रफळ दिलेलं आहे क्षेत्रफळ काढायचं दिलं तुम्हाला दोन कोणते त्रिकोण आहेत तर त्या गुणधर्मामध्ये जायचं असेल तर तुम्हाला दोन त्रिकोण निवडायला पाहिजे मात्र हे पण येताना बघा एकच त्रिकोण दिला आहे आणि तो म्हणजे पी क्यू आर हा त्रिकोण आहे आणि ह्या त्रिकोणाचं पाया उंची वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेली आहे तर आता बघा जर त्रिकोण हा जर टाकला असतो पी क्यू आर तर ह्या त्रिकोणाचा पाया आर क्यू आहे आणि याची उंची पी एस आहे त्याच पद्धतीनं जर तुम्ही ह्या पी क्यू आरचा पाया जर पी आर झाला तर त्याची उंची काय होणार पाया समोर कशी क्यू आहे हा लंब उंची
एका त्रिकोणाचा पाय आणि उंची यांचा सहसंबंध आपल्याला मूळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळ सूत्राचा वापर करायचा आहे. तर आता बघा सोडवताना आपण त्रिकोण PQR मध्ये पाय पहिला आपण काय करूया PQR चा पाय काय घेऊया आर क्यू तो किती आहे 7 आणि याची उंची काय PS म्हणजे आर क्यू पाय असणार आहे त्या पायासमोरचा शेजू तो PI आहे त्यात लंब काय असणार आहे तो बाहेर असणार आहे त्रिकोणाच्या म्हणजे PS म्हणजे त्याची उंची काय होती 7 ठीक आहे. आता त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय होणार एरिया त्रिकोण PQR बरोबर काय ना 1/2 पाया गुणिले उंची आता इथे पाया सुद्धा किती आहे 7 उंची सुद्धा किती आहे 7 म्हणजे साईज आहे 36 / 2 किंवा 36 निम्न किती येणार 18 तुम्हाला माहित आहे या त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ 18 एकक वर्ग आहे याला समीकरण नंबर काय म्हणलं 1. आता बघा हा PQR हा एकच त्रिकोण असल्यामुळे याचं क्षेत्रफळ किती काढलेलं आहे हे बदलणार आहे का बदलणार नाही. मग आता आपण त्या त्रिकोणाचा पाया वेगळा गेला उंची वेगळी होणार बघा आता या त्रिकोण PQR चा पाया वेगळा घेतला PR तर त्याची उंची बदलणार नाही काय पायासमोर शिरो बिंदू क्यू म्हणजे QT ही त्याची काय होणार आहे उंची होणार आहे. मग पाया PR काय काय होणार आहे तर PR पाय काय होतोय PR आणि पाया तो किती सांगा दिलेला आहे तुम्हाला किंमत 12 आणि याची उंची काय होणार QT उंची काय होते इथं QT आणि ती किती होणार आहे सांगा ते आपल्याला प्रश्नचिन्ह तिथे दिले म्हणजे आपल्याला ती शोधायची आहे ते आपल्याला उत्तर काढायचं तर QT काढा. आता बघा एरिया त्रिकोण PQR बरोबर 1/2 पाया गुणिले उंची पाया गुणिले उंची आता पाया काय येतं एरिया त्रिकोण PQR क्षेत्रफळ बदलणार आहे काय सर नाही ते किती येणार 18 एकक वर्ग बरोबर 1/2 गुणिले पाया किती आहे बघा PQR चा पाया आपण PR घेतला तो किती आहे PR ठीक आहे गुणिले उंची काय किती आहे QT म्हणजे काय सांगा 1/18 गुणिले हे दोन इकडे गुणिले तिकडे इकडे भागिले तिकडे आले तिकडे डाव्या बाजूला गुणिले होणार म्हणजे 18 × 2 बरोबर PR PR ची किंमत किती आहे सांगा 12 गुणिले हे किती QT म्हणजे 18 × 36 / 12 म्हणजे आपण इथे सोडवूया QT बरोबर हे 12 / 2 आणि हे 18 × 2 म्हणजे 18 × 2 / 12 बेग टू बेग पे सक्क 12 म्हणजे 6 × 7 = 18 म्हणजे तुमची क्यूटीची लांबी किती आली 3 एक म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला ह्या अभ्यासामध्ये त्याची उदाहरण दिलेलं आहे हे या गुणधर्माला सोडून दिलेलं आहे आणि इथं तुम्हाला त्रिकोणचे विचार कौशल्य किती निर्माण झालं आहे हे पाहायचं आहे. आपण इथं काय केलं त्रिकोण तर एकच आहे त्रिकोणाचं क्षेत्रफळ पण एकच आहे मात्र त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळामध्ये पाया उंची बदलल्यामुळे त्यांच्या किमती पायाच्या उंचीच्या बदलणार आहे. थोडक्यात आपण इथं पाया 6 होता त्या उंची 6 होते आणि इथं पाया 12 असेल तर त्याची उंची किती झाली 3 अशा पद्धतीने उदाहरण तुम्हाला विचारू शकतो. आता आपण सर्वसंचे पॉईंट मधलं शेवटची 5 उदाहरण पाहणार आहे. हे आपण हे जे गुणधर्म शिकलो त्यावरच्या आधी शिकल्यात हे सगळं अटी आणि गुणधर्म आपण या उदाहरणामध्ये वापरायचे. तर उदाहरण असं आहे बघा आकृती तुम्हाला दिल्या एक त्रिकोण एबीसी दिला आहे या एबीसी मध्ये एडी हा पाया बेसीवरती लंब टाकलेला आहे आणि PQ हा पाया बेसीवरती लंब टाकलेला आहे. आता तो प्रश्न काय विचारला तर खालील गुणोत्तरे घ्या म्हणजे आपल्याला इथे काय करायचं बघा प्रश्नात तुम्हाला ही जी गुणोत्तर दिली आहे यांची गुणोत्तर फक्त मांडायचे हे तू तुम्हाला दोन दोन त्रिकोणाची क्षेत्रफळाची गुणोत्तर घेतलेली डाव्या बाजू दिल्या आणि उजव्या बाजूला त्यांचं मग सांगत पाया समान आहे का उंची समान आहे का पाया उंची भिन्न असून ती गुणोत्तर कशी मांडायची हे आपण आता इथं आपण या उदाहरणामध्ये समजावून घ्या. थोडक्यात आपण या सर्व गुणधर्मांचा आपण इथे अभ्यास करणार बघ पहिला गुणोत्तर घ्यायचं बघा एरिया त्रिकोण PQB म्हणजे आता इथे मी रंगवलेलं आहे PQB ह्या त्रिकोणात बघा PQB आणि दुसरा त्रिकोण आहे PBC आता दुसरा त्रिकोण इथं चाललं PB आणि C आता या दोन्ही त्रिकोणात काय दिसते मला सामायिक तो उंची सामायिक दिसते काय सामायिक दिसत्या उंची म्हणजे कुठला PBQ आणि PBC याच्यामध्ये उंची सामायिक आहे. मग आता PBQ याचा पाया काय सांगा पाया PQ आहे
तर पाया PQ आणि PBC याचा पाया काय आहे 20 म्हणजे PBC चा पाया काय आहे 20 मग आपण काय निर्णय घ्यायचं तर या दोन्ही त्रिकोणाची उंची समान आहे PQ मग याचं फक्त काढायचं काय आहे उंची समान ठीक आहे म्हणजे आपल्याला दिलेले दोन त्रिकोणात ओळखायचे आहे पाया समान आहे का उंची समान आहे आता या दोन्ही गोष्टी नसतील पाया उंची समान नसतील तर लाकूड गुणधर्म पाया उंची दोन्ही लिहायचे आता दुसरा त्रिकोण आहे दुसरे दोन त्रिकोणात जोडायचं पीबीसी आकृतीत बघायचं पी बी आणि सी म्हणजे हा त्रिकोण दिसतो आपल्याला ठीक आहे दुसरा आहे एबीसी म्हणजे ए बी सी मोठा मूळ त्रिकोण आता या दोन्ही त्रिकोणात बघा पाया दोन्हीकडे खूप सामायिक आहे काय आहे पाया बी सी म्हणजे मी काम काही ना पाया समान मग आपण गुणधर्म दुसरा काय जर दिलेलं तिसरं पहिलं आहे जर दिलेले दोन्ही त्रिकोण पाया जर का समान असेल काय आपण एवनचे ए टू बरोबर एच वन छे एच टू म्हणजे हा पहिला त्रिकोण पीबीसी पीबीसी याचं एच वन काय आहे पी क्यू दिले पी क्यू आणि दुसरा त्रिकोण ए बी सी याची उंची काय आहे ए म्हणजे एच वन छे एच टू काय लिहिलेलं बी वन छे बी टू कारण उंची समान होते नाही तर काय झालंय पाया समान आता तिसरं उदाहरण तिसऱ्या उदाहरणात बघा ए बी सी म्हणजे मूळ त्रिकोण ए बी सी आणि दुसरा त्रिकोण कुठला घेतला आहे ए डी सी आता तो कुठे बघा ए डी सी आता ए बी सी म्हणजे उंची ए डी नाही आणि ए डी सी म्हणजे सुद्धा उंची काय आहे ए डी म्हणजे काय समान करीत आता बर ए बी सी हा मोठा त्रिकोण आणि ए डी सी तर या दोन्ही त्रिकोणात उंची सामायिक आहे इथे काय सामायिक आहे उंची समान उंची समान म्हणते की काय लिहायचं बी वन छे बी टू आता बी वन छे बी टू म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया पहिला त्रिकोण म्हणजे कुठला एबीसीचा पाया काय बघा ए बी सी चा पाया काय बी सी हा काय बी सी आणि एडीसीचा पाया ए डी सी चा पाया काय डी सी ठीक आहे आणि त्यानंतर चौथ एडीसी आणि पी क्यू सी असे दोन त्रिकोण आता एडीसी एडीसी कुठे बघायचं ए डी सी आणि दुसरा कुठला पी क्यू सी म्हणजे पी क्यू सी आता एडीसी तर मी रंगून तुम्हाला दाखवायचं झालं तर हा इथला रंगवलेला भाग एडीसी आहे दुसरा कुठला आहे पी क्यू सी तर हा इथला हा जो त्रिकोण दिसतो ना आपल्याला हा त्रिकोण जरा डार्क होतो तुमचं लक्षात येईल तर हा त्रिकोण ह्या दोन्ही त्रिकोण सामायिक आहे नाही पाया सामायिक नाही उंची सामायिक नाही मग आता पहिला त्रिकोण कुठला एडीसी एडीसीचा पाया उंची इथे लिहायचं आलं सर आणि दुसरा पी क्यू सी याचा पायाने उंचीत नाही आता एडीसीचा पाया एडीसी बघायचं ए डी सी याचा पाया काय आहे डी सी आणि याची उंची काय आहे ए डी म्हणजे मूळ गुणधर्म आपण वापरायला पहिलं ए वन सी ए टू बरोबर ए वन गुणिले एच वन भागिले ए टू गुणिले एच टू आणि पी क्यू सी आता हा पी क्यू सी पी क्यू सी याचा पाया काय आहे क्यू सी पाया काय आहे क्यू सी आणि याची उंची काय पी क्यू सी ची पी क्यू ठीक आहे अशा पद्धतीने आपण हे सर्वसंचे एक पॉईंट एक मध्ये पाच उदाहरणं त्यातली आपण पहिलं तिसरं आणि पाचवं बघितलं तुम्ही दुसरं आणि चौथं उदाहरण या गुणधर्माचा अभ्यास करून सोडवायचं आहे तो तुमचा स्वाध्याय असेल आता ठीक आहे धन्यवाद.